ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमे काढले आहेत त्यांना एक महत्त्वाची सूचना आहे पीक विम्याच्या नुकसानीची माहिती बहात्तर तासाच्या आत विमा कंपन्यांना कळवायची आहे राज्याच्या काही भागात अतिवृष्टीने पुराने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आत्तापर्यंत एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात असला तरी सरकारी अंदाज अद्याप हाती आलेला नाही राज्याच्या काही भागात अतिवृष्टी पुराने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आत्तापर्यंत एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात असला तरी सरकारी अंदाज अद्याप वर्तवला गेलेला नाही दरम्यान पिकां चे वैयक्तिक नुकसान होताच बहात्तर तासाच्या आत विमा कंपन्यांना विमाधारक शेतकऱ्यांनी स्वतःहून सूचना द्यावी आव्हान असे कृषी विभागाने केले आहे राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे कोकण व इतर राज्यांपैकी काही तालुक्यात पेरण्या वाया जाण्याचे चिन्हे आहेत एक जूनपासून तेवीस जुलैपर्यंत राज्यात सरासरी चारशे त्रेपन्न किलोमीटर पाऊस अपेक्षित असतो मात्र यंदा तो सहाशे तीन मिलीमीटर म्हणजेच एकशे तेहतीस टक्के झालेला आहे जुलैत राज्याच्या तीनशे त्रेपन्न तालुक्यांपैकी दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे पावसाचा जोर असा चालू राहिल्यास काही तालुक्यांमधील खरी खांबा हंगाम धोक्यात येऊ शकतो असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे नदीकाठच्या शेतीची चिंता राज्यात स सर्वत्र होत असलेल्या पाऊस म सध्या तरी सर्वसाधारणपणे खरिपासाठी पोषक आहे कारण कपाशीला बोंड निघणे किंवा सोयाबीन तुरीला शेंगांची व्यव अवस्था प्राप्त झालेली नाही भातांची पूर्ण लागण झालेली नाही त्यामुळे या पिकांची अजून धोका नाही मात्र कोणत्याही भागात तीन चार दिवस सतत पाऊस असल्यास अस पिक पिके संकटात सापडू शकतात तुर्त कोकण व कोल्हापूर भागात तसेच ओढे नदी नाल्यांच्या ना काठी असलेल्या शे शेतींमधील पिकांची चिंता आहे मात्र नुकसानीची अचूक माहिती हाती आलेली नाही असे सूत्रांचे स्पष्ट केले आहे चिपळूणमध्ये सरकारी कर्मचारी घरातच अडकून पडलेले आहेत त्यामुळे तेथील नुकसान कळू शकलेले नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग परभणी अकोला वाशिम पुणे कोल्हापूर या जिल्ह्यात मात्र काही भागात गावांमध्ये जिल्हा दोन दिवसांच्या संततधारामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे दहा ते पंधरा हजार हेक्टरपर्यंत नुकसान असू शकते अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे सूचनेनंतर कागदपत्रांची जबाबदारी कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती ही जोखीम समाविष्ट आहे त्यामुळे विमा संरक्षण क्षेत्र जलमय होऊन पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे सध्या राज्याच्या काही भागात अतिवृष्टी तसेच पूरसदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे पिकांचे नुकसान देखील झाले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची नुकसानीची घटना घडल्यानंतर बहात्तर तासाच्या आत विमा कंपन्यांना सूचना देणे गरजेचे आहे नुकसानीची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपवर विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांकावर बँका कृषी विभाग किंवा महसूल विभाग यापैकी कोणत्याही एका ठिकाणी कळविली कळविता येईल नुकसान कळवताना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र याचा तपशील कळविणे बंधनकारक का असेल पीक नुकसानीच्या तोंडी सूचना दिली तरी इतर कागदपत्रे पुरावा पुरवावीच लागतील ही जबाबदारी शेतकऱ्याची असते असे सूत्रांचे म्हणणे आहे कोठे द्याल सूचनांची माहिती पिकांचे नुकसान झाल्यास अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा या जिल्ह्यांसाठी शेतकरी नुकसानीची सूचना भारतीय एक्सा विमा कंपनी टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक शून्य तीन सात सात एक दोन या क्रमांकावर देऊ शकतात परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार या जिल्ह्यांसाठी शेतकरी रिलायन्स कंपनीला एक आठ डबल शून्य एक शून्य दोन चार शून्य डबल आठ या क्रमांकावर कळू शकतात नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यांसाठी इम्फो टोकियो कंपनीकडे एक आठ डबल शून्य एक शून्य तीन पाच चार नऊ शून्य या क्रमांकावर संपर्क साधू शकतात तर औरंगाबाद भंडारा पालघर रायगड हिंगोली अकोला धुळे पुणे या जिल्ह्यांसरिता एच डी एफ सी इग्रो या कंपनीसाठी एक आठ डबल शून्य दोन डबल सहा शून्य सात डबल शून्य या नंबरावर कंपनीकडे संपर्क साधू शकतात तर बजाज अलियान्स या कंपनीचे ज्यांनी विमा उतरवला असेल या त्यांच्यासाठी एक आठ डबल शून्य दोन शून्य नऊ पाच नऊ पाच नऊ या क्रमांकावर संपर्क साधू शकता तर लातूर जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना ए आय सी या कंपनीचा टोल फ्री क्रमांक आहे एक आठ डबल शून्य चार एक नऊ पाच डबल शून्य चार या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा